तर डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला हा उपाय करा आणि लहानांबरोबरच मोठ्यांची देखील मेमरी भरपूर प्रमाणात वाढवा. स्मरण शक्ती वाढवणारा खूपच सुंदर आणि नॅचरल उपाय. मित्रांनो, हे तुळशीचे रोप आहे. याच्या मंजिरांचा खूप उपयोग होतो. याचा मंजिरांचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आणि आपली मेमरी कशी शार्प करायची हे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी हेल्थ युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल आपण बघतो की बरेच मुले मुली सारखे अभ्यास करताना आपल्याला दिसतात, परंतु तरी देखील अभ्यास करूनही त्यांच्या पूर्ण लक्षात राहत नाही किंवा मोठ्यांना देखील बऱ्याच गोष्टींचा विसर पडत चालतो. तर असे होऊ नये यासाठी मी आज स्मरणशक्ती वाढवणारा तसेच अंदरुनी विकास करणारा खूपच सुंदर व घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे. हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला असून तोच उपाय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीच्या रोपाच्या मंजुळा, म्हणजे जे तुरे आलेले असतात वरती, ते मी येथे घेतले आहे. हे जे छोटे छोटे डॉट्स आहेत त्यात आपल्याला बिया मिळतात. त्याचप्रमाणे दुसरी वस्तू आपल्याला लागणार आहे मीठ, जे आपण कुकिंगसाठी वापरतो स्वयंपाकाचे ते मीठ, व मध. याचा वापर कसा करायचा हे दाखवण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. आपल्याला येथे फक्त 10 ते 12 तुरे लागणार आहेत. मी येथे 12 तुरे तुळशीचे घेतले आहेत. हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. मी प्रथम स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतले आहे. आता आपण थोडे यात मीठ टाकणार आहोत. थोडेसे मीठ टाकून हे असेच राहू द्यायचे आहे 10 मिनिटे, म्हणजे यातील काही जीव जंतू असतील ते निघून जाण्यास मदत होते. 10 मिनिटांनंतर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. मित्रांनो, 10 मिनिटे झालेली आहेत. मी येथे स्वच्छ पाण्याने हे तुरे धुवून घेणार आहे. हे बघा, मंजिरा मी पूर्ण छान अशा धुवून घेतल्या आहे. आता या मंजिरा घेऊन पूर्ण याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने सर्व मंजिरा काढून घ्यायच्या आहेत. येथे मी एक पात्र घेतले आहे. या पात्रात आपण 3 ग्लास भरून पाणी टाकणार आहोत. 3 साधारण जो आपण पाणी प्यायला वापरतो तो ग्लास घ्यायचा आहे आणि ते 3 ग्लास भरून पाणी टाकायचे आहे. हे बघा, 3 ग्लास भरून आपण यात पाणी टाकले आहे आणि या ज्या मंजिरा आहेत या देखील यात टाकून द्यायच्या आहेत. आणि हे पात्र गॅसवर ठेवून हे छान उकळवून घ्यायचे आहे. हे पाणी इतके उकळवायचे आहे की आपल्याला फक्त 3 ग्लासचे 1 ग्लास पाणी मिळेल. याला उकळायला आपल्याला साधारण 10 मिनिटे तरी लागतील. हे बघा, आपला काढा छान उकळत आहे. असाच उकळत उकळत आपल्याला 1 ग्लास करायचा आहे. हे बघा, हे पाणी उकळून आपले तयार झाले आहे. आता मी येथे गॅस बंद करून देणार आहे व हे थोडेसे थंड होऊ देणार आहे. हे बघा, आपले मिश्रण हे छान असे थंड झाले आहे. हे मिश्रण साधारण 200 मिलीग्रॅम इतके आहे. हे बघा, आता आपण एका ग्लासमध्ये हे काढून घेणार आहे. ज्या ग्लासने आपण हे मोजून घेतले होते त्या ग्लासमध्ये हे काढून घ्यायचे आहे. या मिश्रणात आपल्याला 2 चमचे मध, म्हणजे साधारण 10 मिली इतके मध टाकायचे आहे. 1 आणि 2 हे 2 चमचे मध टाकून हे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. हा तयार झालेला काढा सकाळी अनाशापोटी घ्यायचा आहे. असे जर तुम्ही 3 महिने करत गेलात तर मुलांची मेमरी व आपली देखील मेमरी
शार्प होण्यास मदत होणार आहे. स्मरणशक्ती इतकी वाढेल की वाचलेले पुस्तक पान नंबर सहित लक्षात राहण्यास मदत होणार आहे. याचबरोबर आपले अंदरुनी विकास देखील होण्यास मदत होणार आहे. हा काढा जर तुम्ही तयार करून ठेवला तरी देखील 2 ते 3 दिवस रूम टेम्परेचरमध्ये ते टिकेल आणि 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला नवीन काढा तयार करायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवून या काढ्याचा वापर करायचा नाही आणि जर जमत असेल तर शक्यतो त्याच काढ्याचा वापर करत चला, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर याचा फायदा होईल. आणि हे पूर्ण नॅचरल आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही, तर याचा आपल्याला फायदाच होणार आहे. आणि हा काढा घेताना लहान मुलांना अर्ध्या प्रमाणात म्हणजे अर्धा ग्लास द्यायचा आहे आणि मोठ्यांना पूर्ण ग्लास भरून एक वेळच घ्यायचा आहे. आणि मंजिरा घेताना तुम्हाला जर ओल्या मंजिरा भेटल्या तर तुम्ही त्या घ्या किंवा सुक्या मंजिरा देखील या उपायासाठी चालतील. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.